कुन्नूर यांनी विनोदी लेख, कविता, एकांकिका, अग्रलेख, भारूड, प्रसंग विशेष लेख, स्तंभलेखन, नाटुकल्या, मुलाखती, सूत्रसंचालन हे सगळं लिहिलं आणि सादर केलंय. लिखाणासोबतच त्यांनी नाट्य दिग्दर्शन देखील केलंय. त्यांचे दिल हे पुणेरी हे पुस्तक प्रकाशित झाले असून नवीन पुस्तक लवकरच येत आहे. त्यांनी कालिदास जयंती सिडनी ऑस्ट्रेलिया येथे 30 वर्षांपूर्वी सुरू केली आणि ती अजूनही चालू आहे. एकता मासिकात त्यांनी भरपूर विपुल लिखाण केले. नमस्कार. नेहमीसारख्या गप्पच मारायच्या आहेत. बायको बाजूलाच बसलेली आहे त्यामुळे हे काल्पनिक आहे यावर तुमचा विश्वास बसेल. मी शक्यतो घरी गाण्याचा विषय चर्चा टाळतो. त्याच एक कारण म्हणजे त्या चर्चेमुळे माझ्या बायकोच्या मनातली गाणं गायची किंवा शिकायची सुप्त इच्छा जागी होते. माझ्या डोळ्यांसमोर विचार येतो तो माझ्या शेजाऱ्यांचा, रस्त्या पलीकडच्या शाळेचा, पटांगणात खेळणाऱ्या मुलांचा, चौकातील दुकानदाराचा, त्याच्या ग्राहकांचा आणि मागच्या बाजूला मैलभर अंतरावर असलेल्या प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांचा. बायको गायली तर या सर्वांचं काय होणार या विचारानं माझा चेहरा सोनिया गांधी पंतप्रधान होणार म्हटल्यावर शरद पवारांचा होत असेल असा बहुतेक होत असावा, कारण मग तिचाही तो विचार गळून पडतो. वास्तविक पाहता मी गाण्याबाबत काही अगदी औरंगजेब नाही. माझं बालपण जिथं गेलं तिथं सुस्वर ही गोष्टच मुळे अस्तित्वास नव्हती. आम्ही जिथे राहत होतो ना त्याला भांडी आळी म्हणत. मुंबईत जशा चाळी तशा पुण्यात आळी, आणि त्याही वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध असायच्या. त्या आमच्या आजूबाजूला सगळीकडे भांड्यांचे व्यापारी राहायचे. त्यांचं आपापसातलं बोलणं देखील भांड्यावर भांडी आपटल्यासारखं असायचं. आमच्याकडे येणारे आमचे कानडी मित्र त्याला भांडायचे व्यापारी म्हणायचे. त्यांच्यापैकी कोणा ना कोणाकडे रोज लग्न असायचं. बर, त्यांची लग्न सुद्धा अशी आठवडाभर चालायची. मग रोज बँड लावून वरात, पुढे बँड, मध्ये घोडा, त्यावर नवरदेव आणि मागे असंख्य बायका गाणी म्हणणाऱ्या. त्या सुद्धा सगळ्या बायका आपल्या स्वराचं स्वतंत्र अस्तित्व दाखवत गायच्या. त्यामुळे ते सामूहिक गाणं सुद्धा मासळी बाजारासारखं ऐकू यायचं. त्या वरातीला ते वरघोडा म्हणत. कदाचित घोड्यावर बसलेल्या घोड्याला उद्देशून असेल, कारण मुळात वरघोडा हीच आम्हाला द्विरुक्ती वाटायची. त्या वरातीतल्या बँडवाले त्या नवरदेवापेक्षा जास्त लगीन गायत असत, कारण त्यांचं गाणंही त्यांच्या चालण्याच्या वेगाप्रमाणे बदलायचं. बरं, त्यांना वेळाचं आणि प्रसंगाचं शब्दशः सोयर सुतक नसायचं. सकाळी थंडी हवा ये चांदनी सुहानी, तर रात्री भोर गए पनघट पे वाजवायचे. लग्नाच्या मुहूर्ताला दो हौसों का जोडा बिछड गयो वाजवायचे, तर बारशाला मौता का सामान ले चले वाजवायचे. आणि तरीही या व्यापाऱ्यांना बारशापासून मैतापर्यंत सगळ्याला बँड लागायचे. यापैकी काही व्यापारी आमच्या आणि शेजारच्या वाड्यात राहत असत. त्यांचं बायकोशी आणि मुलांशी घरातलं बोलणं देखील भांड्यांची चळत गडगडावी तसं असायचं. त्या घरातली मुलं भूक लागल्याचं आईला सांगायची ते ताट चमच्यानं बडवून, आणि पाणी मागायची ते फुलपत्र जमिनीवर आपटून. हे पुरेसं नव्हतं म्हणून की काय, पण आमच्या घराखाली एक फुटकी भांडी दुरुस्त करण्याचं एक दुकान होत. दिवसभर त्या दुकानाचा नोकर आणि मालक भांडी ठोकत बसलेले असायचे. आमच्या वाड्याच्या मालकाचं आणि त्या व्यापाऱ्याचं कायम भांडण व्हायचं आणि ते ठोकाठोकीपर्यंत पोचायचं. म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगतोय हे 1960 ते 70 दरम्यानच्या पुण्यातलं मी सांगतो. आमचे दुसरे शेजारी त्या मनानं बरेच बरे होते, पण त्या घरात एक दोन हाकात कोणी कोणाला ओ देत नसे, त्यामुळे स्वर पटकन चढा होत असे. बरं, त्या घरात नावानं बोलण्याची पद्धत नव्हती. घरातील माऊली आपल्या मुलांना सुद्धा हाका मारताना ए माकडा, ए डुकरा अशा स्वापदजन्य आणि वन्य स्वरात हाका मारायचे. त्याच्यात काय व्हायचं, पुन्हा कुठल्याशा सणानिमित्त करणे, सार्वजनिक करमणुकीसाठी लावले तसे वाटणारे घराघरातले रेडिओ, मुलांचे खेळ, नळावरची भांडणं चालू असायची, घरासमोरच्या पोलीस चौकीत गुंडांची चाललेली विचारपूस घरबसले ऐकू येत असे. या सगळ्या आवाजावर आवाज काढून कलईवाले, भाजीवाले, बर्फवाले, बुड्ढी का बालवाले, आंबेवाले, बोहारणी, गंडेरीवाले
आणि चणे फुटाणे विकणारे येऊन आपापली हजेरी लावून जात असत. या कोलाहलातून सुद्धा कडधान्य हवी असलेले येऊन कडधान्य घेऊन जात, भाजी हवी असलेले येऊन भाजी घेऊन जात, आणि कलई हवी असलेले येऊन कलई करून घेऊन जात भांड्याची. या कोलाहलात चांगलं गाणं म्हणजे टोरांटोच्या ऐन विंटर मध्ये मोठ्या पार्क मध्ये बर्फाच्छादित अवस्थेत एखादी छोटीशी शेकोटी पेटून शेकून घेणं तसं वाटलं असतं. माझ्या वडिलांना गाण्याचा भयंकर शौक. त्यांनी बालगंधर्वांची नाटकं पाहिलेली होती, बासरी वगैरे वाजवायचे. त्यांची आणि आमच्या शाळा मास्तरांची खूप चांगली दोस्ती होती. त्या दोघांच्या जबरदस्तीमुळं मी एकदा गाणं शिकायलाही गेलो होतो. पण झालं काय की गायन गुरूंनी मला विचारलं, गाता येतं का? मी नाही म्हणालो. ते म्हणाले, मग कशाला इथे आलात? मी म्हणालो, मला येत नाही म्हणून तर शिकायला आलो. त्यावर मी त्यांचा उपमर्द केला असं समजून ते भयंकर रागावले. संगीताची ओळख आहे का? हो, ती माझ्या वर्गातच आहे. हो का? मग मीच त्यांना थोडस शाळेत गाणं शिकलोय असं सांगत घाबरत घाबरत मास्तरांची चिठ्ठी दाखवली. चिठ्ठी वाचताच एकदम ते हसायला लागले आणि त्यांनी तंबोरा काढला. बहुधा मास्तरांनी त्यात मी भरपूर फी देईन असं लिहिलं असावं. पण नंतर ते मला म्हणाले, सा लावा. मला कळे ना, सा लावा म्हणजे कुठं लावायचा असतो, काय लावायचा असतो? माझी पंचायत बघून त्यांनी विचारलं, कुठल्या बोटानं लावाल? सुनेच्या नाही, गंधाच्या बोटानं. मी दबकत म्हणालो, कुठल्या गाढवानं तुम्हाला गाणं शिकवलं? मी चिठ्ठीकडे बोट दाखवत मास्तरांचं नाव पुन्हा सांगितलं. तो वजा, तो काय गाणं शिकवतो? त्याला कुठं गाता येतं का? हे मात्र उद्या शाळेत बाकीच्या मित्रांना सांगितलंच पाहिजे असं मात्र मला वाटून गेलं. स्वर ठाऊक आहेत का ऐकून? हो तर, तार स्वर ठाऊक आहे. माझ्या आईचा आवाज वाढला की माझे वडील तिला तार स्वरात बोलू नकोस असं म्हणतात, ते आठव. तेवढ्यात ते पुन्हा कडाडले, पट्टी तरी ठाऊक आहे का? माझ्या दप्तरात पट्टी होती, तिचा मला फार आधार वाटला. काळी का पांढरी? ते छद्मी असत म्हणाले. नाही, पिवळी. मी पट्टी घट्ट हातात धरून म्हणालो, तुमच्या बापानं कधी गाणं शिकलं होतं का? गाणं म्हणजे काय खाणं वाटलं का तुम्हाला? त्यांच्या शाब्दिक विनोदाला मी हसलो, पण ते आणखीनच चिडले आणि त्यांनी मला घरी घालवून दिलं. गाणं कशाशी खातात हे ठाऊक नाही आणि चालले शिकायला, असेही ते बडबडत होते. मुळात गाणं खातात हेच मला माहित नव्हतं हो, त्यामुळे ते कशाशी खातात हे कसं कळणार? पण त्याच तेव्हा काही विशेष वाटलं नाही. पण पुढे जेव्हा सवाई गंधर्वला आम्ही जायचो तेव्हा काही गायक बसले की आम्ही बटाट्यावडे खायला बाहेर पडायचो. त्याच्यावरनं कळलं की गाणं बहुतेक बटाट्यावड्याबरोबर खात असावे. वास्तविक एवढ्यावर मी गाण्याचा नाद सोडलाही होता. पण आम्ही कॉलेजात असताना एका मित्राच्या आग्रहाने एका खासगी मैफिलीला गेलो. खासगी मैफिलीत दाद द्यावीच लागते असं त्यांनी आम्हाला बजावून सांगितलं होतं. तसं दाद ही लाचेप्रमाणे दिली किंवा घेतली जाऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. पण दाद द्यायची कशी? आम्ही त्याला सांगितलं, अरे बाबा दाद द्यायची कशी आम्हाला सांग ना. तो म्हणला, साधारणपणे पहिल्या रांगेत बसलेले जे लोक आहेत त्यांच्या माना जशा हलतील तशा तुम्ही हलवल्यात तर ती दाद आहे असं वाटेल. मैफिल सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा मला जाग आली तेव्हा माझा मित्र आम्हा सगळ्यांना उठवत होता आणि ते गायक रागावून निघून गेले होते. समोरील ज्या प्रेक्षकांच्या माना डोलताना पाहून आम्ही माना डोलवत होतो त्यांना झोप लागल्यामुळे ते तशा माना डोलवत होते आणि आम्ही तशा डोलायला लागल्यावर आम्हालाही झोप लागली होती. सगळा श्रोतृवर्ग झोपलेला बघून ते गायक निघून गेले. त्यानंतर पुन्हा गाण्याशी संबंध येईल असं काही वाटलं नव्हतं. पण आम्ही आळी सोडून फ्लॅट मध्ये राहायला गेल्यानंतर आम्हाला आमच्या शेजारी एक गायन गुरु आल्या आणि त्यामुळे गाणं शिकायच्या विचारानं पुन्हा एकदा उचल खाल्ली. त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोकांना या गाण्याचा राग विचारायचा आणि त्याचं उत्तर चुकलं की अतिशय खुश व्हायचा, कारण प्रत्येक उत्तर चुकलेल्या माणसामध्ये त्यांना भावी शिष्य दिसायचा. त्यांचा क्लास, गाण्याचा क्लास गुरुपौर्णिमेच्या आधी 2 महिने सुरू व्हायचा आणि गुरुपौर्णिमेनंतर बंद व्हायचा. त्यांच्या एका कार्यक्रमाला त्या मला म्हणाल्या की मला एक रागावर कार्यक्रम करायचा आहे. मी म्हणालो, त्याला रागावली नाव द्या. त्याबरोबर त्या इतक्या रागावल्या की माझं गाणं तिकडूनही तुटलं. त्यांच्याच एका कार्यक्रमाला उत्साहानं त्यांनी एका खादीदारी राजकारणी मंत्र्यांना बोलवलं होतं. कार्यक्रम संपवताना त्यांनी मंत्र्यांना विचारलं की आता भैरवी घ्यायची का?
मंत्री महोदय म्हणाले घ्या घ्या भैरवी घ्या पण सगळ्यांना द्या थोडी थोडी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण मंत्री महोदयांना भैरवी म्हणजे बहुतेक वारुणी वाटली होती. मंडळी या अशा प्रसंगातून होरपळून निघाल्यानंतर मी गाण्याच्या वाटेला जाणं तरी शक्य आहे का हो. माझ्या शाळेतल्या मित्रांना सांगितलं होतं धन्य ते गायनी कळा याचा अर्थ कळा आल्यासारखे गाणारे गायक धन्य होत. गाण्यासाठी एवढ्या कळा सोसल्यानंतर खरंच म्हणा असं वाटतं धन्य ते गायनी कळा.